राज्यसभेची सहावी जागा शिवसेनाच लढणार हे आता स्पष्ट झालं आहे। याच सहाव्या जागेसाठी शिवसेना आज उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे। मंगळवारी टाळ्या आणि शिट्टे ऐकायला मिळतील असे सूचक वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं होतं। कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्यानंतर आता त्यांना शह देण्यासाठी कोल्हापूरचाच उमेदवार देण्याच्या शिवसेनेत हालचाली सुरू आहेत। सहाव्या जागेच्या उमेदवारीसाठी मातोश्रीचा हात कोणाच्या डोक्यावर असणार याची उत्सुकता लागली होती। खासदार संजय राऊत यांच्यासह राज्यसभेसाठी कोल्हापुरातून संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याची खेळी शिवसेना खेळण्याची शक्यता आहे। संजय पवार हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत, त्यामुळे आता संभाजीराजे छत्रपती यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। राष्ट्रवादीने जादाची मते अपक्ष निवडणूक लढवणारे संभाजीराजे यांना देण्याचे जाहीर केले होते, मात्र त्यानंतर शिवसेना जो उमेदवार देणार त्यालाच पाठिंबा देणार असे राष्ट्रवादीने जाहीर केले, त्यामुळे संभाजीराजे यांच्यासाठी ही निवडणूक जळ जाणार असल्याचं दिसत आहे। राज्यसभेच्या चार जागा निवडून आणण्याएवढी महाविकास आघाडी सरकारकडे मते आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेला मदत करणार का असा सवाल उपस्थित होत आहे। सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत, शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असे महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे, तर विरोधी पक्ष भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे। भाजपचे 106, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार असे एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत। राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते। संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार तर भाजपचे 2 उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात, त्यामुळे 6व्या जागेसाठी संभाजीराजे आणि संजय पवार यांच्यात मोठी लढत होण्याची शक्यता आहे। तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।